बर झालं तुम्ही सगळे आलात, पण तुमचीच वाट बघत होतो. वेलकम. काकू केवढं लागले तिच्या पायाला. अहो मला सांगायचं ना आधी, आपण कार्यक्रम पुढे ढकलला असता नाहीतर मी स्वतः न्यायला आलो असतो तिला. हो ना. अहो तुम्ही एवढा आग्रह केला तर नाही कसं म्हणणार ना, म्हणून मॅनेज केलं आणि आलो. बाळा आता पाय कसा आहे तुझा, दुखतय का जास्त? नाही काका, आता आराम आहे थोडा. बाकी घर खूप छान आहे तुमचं, हो ना वहिनी? हो खरच खूप सुंदर आहे. हो सगळी आमच्या बाबांची कमाई आणि आमच्या आईची पुण्याई, तिच्या हातांच्या स्पर्शांनी झोपडीचा सुद्धा महाल बनेल. सो स्वीट. आजकाल आपल्या आई वडिलांचं कौतुक करणारी मुलं सापडतात कुठे? हो ना. अगं इतकं वैभव आहे पण गर्वाचा साधा लवलेस सुद्धा नाहीये. अहो काका काय लाजवताय, हे सगळे माझ्या आईचे संस्कार आणि मला ना पैशांपेक्षाही माणसं जास्त महत्वाची वाटतात. म्हणजे पैसा काय आज ना उद्या कमवता येतो, पण माणसं कमवता यायला हवी. आणि तसंही तुमच्यासारख्या सुसंस्कृत कुटुंबासोबत नातं जोडताना आम्हालाच जास्त आनंद होतोय. बरोबर आहे. तुम्ही बसा, मी सगळ्यांसाठी चहा टाकते. अहो बहिणी कशाला त्रास घेत आहे? अहो आपल्या माणसांसाठी त्रास कसला? तुमचा तो असीम दिसत नाहीये. तोही आलाय, बाहेर ती मुलं खेळतायत ना, तर त्यांच्या बरोबर रमला, आत यायलाच तयार नाही. बस आम्ही आलेच. हा निमी बसलीस काय? चल उठ, त्यांना मदत कर. आई अगं. चल उठ, मी तुला मदत करते उठवायला. चल 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 उठ 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 उठ. दादा तू लक्ष देऊ नको तिकडं. गुरुजी त्यांचा असंच चाललंय हो. आणि खराब प्लेअर तूच आहेस. हा आणि गुरुजी शेवटच्या क्षणी सुद्धा गाडी यू टर्न घेऊ शकते. हा नाहीतर आपण हॉर्न ओके साइड प्लीज पापा करून ओव्हरटेक पण करू शकतो. चला काम करा चला. गुंड्या मकरण किती वाईट माणूस आहे ना. वाईट? अरे कसा वागला आपल्या गुरुजींसोबत तो. हा ना. तुला खरं सांगू का, त्याची माणूस म्हणून घ्यायची लायकी नाहीये. लायकी? अरे माणूस घाणे माणूस आहे तो. अरे कसला खडूस आहे माहितीये. अरे बरोबर बोलला. ए असं कोणाच्या मागून वाईट बोलू नये दादा. आता वाईट आहे तर वाईटच बोलणार ना. आणि खरं बोलणं गुन्हा असेल ना तर वी आर क्रिमिनल्स. आणि गुरुजी खरं सांगू का, तो वहिनीला तो मुलगा. बघा गुरुजी तुम्ही काय पण बोला, पण ती आमची वहिनी होती आहे आणि तुम्ही लग्न करेपर्यंत आणि लग्न झालं तरी पण तीच वहिनी राहणार. आता वहिनीला काही ऑप्शनच नाही. हो कारण आमची आशा जिवंत आहे. आशा? उम्मीद? हो 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 हो. गुरुजी आमची आशा अजून मेलेली नाही. हा जिवंत आहे ती. आणि त्या खडूस माणसाचं आपल्या वहिनीशी लग्न होणार नाही आणि नाही झालं पाहिजे. हा म्हणून सांगतो दादा अजून पण वेळ गेलेली नाही. कारण गिअर पण आपल्या हातात आहे आणि ब्रेक पण. हे ब्रेक तर पायात असतात ना. अरे पण आपल्याच कंट्रोल मध्ये आहेत ना. हा गुरुजी आता आलेल्या मुलापेक्षा जास्त रिस्पेक्ट वहिनी तुमचा करते. हा एवढं नक्की. म्हणून सांगतो दादा भीड तुझ्या मनाचा सायलेन्सर फुटू दे. फाटक्यात सांगून टाका. निदान तुमच्या मनातल्या वहिनीला सांगितलं नाही असं तुम्हाला वाटायला नको ना. हा लावा फोन लावा. गुरुजी तुमच्या दिलाची बात ऐकून वहिनी तिकडचा सिग्नल तोडून यू टर्न घेऊन तुमच्याकडे परत येईल बघा. हा हा ठीक आहे ठीक आहे चला काम करा चला.
सविता ताई हिला घ्या मदतीला. कशाला आणलं तिला? असू दे, करेल मदत. निवी मी आहे बाहेर, तू आराम कर. हा, पायाला लागलंय की नसही तुझ्या? आणि हे बघ, तू लग्न होऊन आमच्या घरी आलीस ना की मी रिटायर होणार बाई. किती पार्टी, भिशी, मज्जा करणार आहे बघ मी. काय ग आई, आतापासूनच घाबरवतेस तिला? असं काही होणार नाही निवेदिता. तू फक्त करिअरवर फोकस करायचं, मी तुला कसलाही त्रास होऊ देणार नाहीये. आई तू जा ना सुमित्रा काकूंसोबत गप्पा मारणार, जा मी बघतो चहा. आलं माझ्या लक्षात. निवेदिता, या ड्रेस मध्ये खूपच सुंदर दिसतेस तू, नजरच हटत नाहीये तुझ्यावर. आणि हो, आईचं बोलणं मनावर नको घेऊ तू, म्हणजे ती मस्करी करत होती, तिचा स्वभावच आहे तसा. तू मस्त तुझ्या करिअरवर फोकस कर. हवं तर माझी फर्म जॉईन कर ना, म्हणजे आपण दोघं एकत्र काम करू आणि आपण दोघं मिळून. एक्सक्यूज मी, मी आपल्या फ्युचर बद्दल बोलतोय ना, म्हणजे नंतरही करता येईल ना फोन. गुड, तर काय म्हणतो तुम्ही? हा, आपण दोघं मिळून. मी आलेच, एक मिनिट. अगं मग इथेच बोल ना. अगं म्हणजे तुझ्या फायला लागले ना, कुठे सारखी ये जा करतेस. इट्स ओके, आलेच मी. निवेदिता, तू तू ओकेस ना? निवी, ए निवी, 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 काय ग? हे एवढे निवीचे फोटो कुणाचे रूम आहे? अहो किती टेन्शन घेताय. आय नो की हे सगळं बघून तुम्ही एकदम शॉक झालाय सगळे, म्हणजे एवढे फोटोज बघून कोणीही शॉक होईल. पण डोंट वरी, टेन्शन घ्यायचं काहीही कारण नाहीये, रिलॅक्स. हो ऍक्च्युली ना, निवेदिता आणि माझ्या एंगेजमेंट साठी मी एक सरप्राईज प्लॅन केलं होत. हो, पण असे भिंतीभर फोटोज लाव. नाही नाही, हे फोटोज माझ्या रेफरन्स साठी लावलेत. एक मिनिट.
हे स्केच मी स्वतःच्या हाताने काढले निवेदितासाठी. ऍक्च्युली एंगेजमेंटला सरप्राईज द्यायचं होतं तिला, पण आता काय सरप्राईज सरप्राईज राहिलंच नाही. हाऊ रोमॅन्टिक मकरंद, किती गोड आहेस रे तू. आमच्या निवीचा किती विचार करतोस. एक मात्र खरं, निवी इथे आल्यानंतर तिचे खूप 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 लाड होणार आहेत. हो, हे मात्र खरं. हो ना, नाही म्हणजे एवढे सगळे फोटो बघितल्यानंतर आम्ही सगळे शॉकच झालो होतो, पण आता हे सरप्राईज आहे म्हटल्यावर खूप आनंद झाला. आमची निवेदिता एका चांगल्या घरात जाते, तुमच्यासारखा एवढा प्रेम करणारा नवरा तिला मिळणार आहे हे कळल्यानंतर खूप समाधान वाटतंय हो. चला आपण सगळे बाहेर जाऊया, गुरुजी येतीलच ना. हो ना, म्हणजे काय मुहूर्त बघण्याचा मुहूर्त तरी टाळायला नको ना. चला. हे आमचे खूप जुने गुरुजी, परांजपे गुरुजी. आमच्या घरात कोणतंही कार्य असलं ना की आम्ही पहिले यांचं मार्गदर्शन घेतो आणि मगच पुढे जातो. हो का? नमस्कार गुरुजी. नमस्कार. हो, आमचा मकरंद यांच्या प्रत्येक शब्दाचा मान ठेवतो. अरे वा, म्हणजे मकरंद परंपरा जपतो. बघा काकी. हो ना. गुरुजी, ही निवेदिता, हिच स्थळ आलंय आपल्या मकरंद साठी. नमस्कार. वा, छान आहे. वा, पाय पड त्यांच्या. राहू दे राहू दे, पायाला लागले ना तुझ्या. असू दे. पत्रिका बघायची का दोघांची? हो. नाही नको. म्हणजे निवेदिता आणि तिच्या घरच्यांची संमतीच जास्त महत्वाची आहे माझ्यासाठी. कसं आहे, पत्रिकेतले गुण जुळवण्यापेक्षा आमच्या स्वभावातले गुण जुळवले पाहिजे. म्हणजे या मताच आहे आणि आमचे स्वभाव अगदी तंतोतंत जुळतात, त्यामुळे पत्रिका बघण्यात वेळ नको वाया घालवायला. मुहूर्त काढा. लग्नाचं स्टेशन गाठायची एवढी घाई झाली आमच्या चिरंजीवांना की मधली सगळी स्टेशन स्किप करत सुटलेत. बरं, मग मी आता मुहूर्ताचं बघतो. मला सांगा, काय काय समारंभ करणार आहात तुम्ही? गुरुजी, कसं आहे, आमच्या घरातलं हे पहिलंच लग्न आहे, त्यामुळे साखरपुडा आणि लग्नाचे सगळे विधी व्यवस्थित पार पडायला हवेत. बाकी हल्ली ते डान्स करतात काय ग? हळद हळद. नाही रे, संगीत. हा, संगीत. ऍक्च्युली संगीत आणि मेहंदी आम्ही करत नाही, पण ह्यांच्या हौसे खातर करू घरच्या घरी, नाही का? हे सगळं ठरवताना निवेदिताचे बाबा असते ना तर बरं झालं असतं. हो ना, म्हणजे ज्यांच्या मुलीशी आमच्या मुलाचं लग्न ठरतंय हो, त्यांचीच भेट झाली नाहीये अजून. हो ना, म्हणजे बघा ना, आपण आता लग्नाचं बघतोय एवढं आणि राजेंद्र नेमका बाहेर गावी गेलाय. नाही, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, यांचं लग्न होईपर्यंत राजेंद्र येईल परत. आणि तुम्हाला सांगतो, माझ्या मोठ्या मुलाचं लग्न झालं ना, त्याचे सगळे विधी वहिनी आणि राजेंद्रनीच केले होते. तू सांगतोय काय? हो अहो, मी टूर वरून परत येईपर्यंत ही अश्विनी राजेंद्रला तिचा सासरा समजत होती. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका,
मी आणि बहिणी आहे म्हटलं राजेंद्र निर्धास्तच असणार आणि राजेंद्रचा सुद्धा या लग्नाला होकारच असेल. तुम्ही मुहूर्त काढायला घ्या. नाही नाही, काम आधी, बाकी सगळं नंतर. निवेदिताचे बाबा कामाबाबतीत एवढे पॅशनेट आहेत हे चांगलंच आहे आणि निवेदितामध्ये सुद्धा तेच पॅशन आले यात काही डाऊटच नाही. गुरुजी मुहूर्त काढा. बरं, मी मुहूर्ताच बघतो. ह्या दोघांची जन्मवेळ आणि पत्रिका पाहता बरोबर 6 दिवसांनी एक चांगला योग आहे. वा, आणि हा जर योग चुकला तर पुन्हा जवळ चांगला योग नाही. 6 दिवस म्हणजे कस जमणार सगळं 6 दिवसात? का शक्य नाही? गेल्या वेळी यांनी केलं होतं 5 दिवसात लग्न. गेल्या वेळेस ते माझ्या चुलत भावाच्या लग्नाचा मुहूर्त यांनीच काढला होता ना, त्याबद्दल सांगतायत ते. त्यावेळी असंच हो, योगच नव्हता. 3-4 दिवसात सगळं उरकावं लागलं होतं, त्याबद्दलच सांगतायत ते. हो ना गुरुजी? हो हो हो. पण सविताबाईंनी 6 दिवसात कसं सगळं जमवायचं ना? अहो नका काळजी करू, आम्ही आहोत ना सगळे. अजिबात टेन्शन घेऊ नका, होईल सगळं मॅनेज. बर, मी येतो आता. हो, मी सोडून येतो त्यांना. या गुरुजी, या या. चला आपण सगळे जेवायला बसूया. हो चला. चल, माझी दक्षिणा. 6 दिवसात मुहूर्त काढण्याचे 10,000 ठरले होते. हो ना, पण ते लवकरात लवकर मुहूर्त काढण्याचे ठरले होते. माझं एक लग्न आधीच झालंय हे त्यांच्या डोक्यात टाकण्याचे नाही. सॉरी, चुकून तोंडातून निघालं. चुकून तोंडातून निघून गेलं. मोठा खो झाला असता ना तर मी पण चुकून. हे घ्या, लग्नाला मंत्र म्हणायलाच तोंड उघडा फक्त. हो 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 हो, हे तर 5 आहेत. एवढी माती खाल्लीत ना, त्याचे 5,000 रुपये कट केले. अहो पण या. अहो या. धन्या. निवी, अगं तुझ्या पायाला लागले ना, तू कशाला खाली आलीस? तू मला तुझ्याशी बोलायचं होतं. बर बस, ये ये बस, सावकाश. नेवी खूप दुखतय का? ते जाऊ दे. तुम्हाला फोन करत होतास ना, काय झालं? धन्या. नेवी तुला आठवते, तू तुझ्या पहिल्या पगारातून मला हे घड्याळ गिफ्ट केलं होतंस आणि तेव्हा तू मला म्हणाली होतीस की धन्या तू ना सगळ्या गोष्टीला खूप उशीर करतो. आजही खूप उशीर झालाय नेवी. मला अजून उशीर करायचं नाहीये. म्हणजे? नेवी मी आज माझ्या मनातलं तुला सगळं सांगणार आहे. नेवी. धन्या थांब. माझं लग्न ठरलंय धन्या. उद्या माझा साखरपुडा आहे आणि त्या पुढच्या 6 दिवसात असं लग्न. अभिनंदन.
धन्या, मला माहिती आहे की तुझ्या मनात अनेक भावना आहेत, पण त्या तू आता व्यक्त न केलेल्यास बरं आहे. माझं आयुष्य कुठच्या कुठे निघून गेलंय रे, आणि आता मला माझ्या जबाबदाऱ्या सांभाळण्याची खूप गरज आहे. आणि धन्या, तू आपल्या दोघांचं नातं हे खूप महत्वाचं आहे रे माझ्यासाठी. तू लहानपणापासूनचा माझा सगळ्यात चांगला मित्र आहेस, आणि आयुष्यभर माझा मित्र राहावास हीच माझी इच्छा आहे. माझ्या लग्नात तू मला माझ्या सोबत हवायस धन्या, असेल ना? देव तुझ्यासाठी काय पाहतो. Thank you.